हाय हॅलो नमस्कार, मी मोहिनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन अशा ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण बघूया मस्त अशी टम्म फुगलेली बटाटा भजी कशी बनवायची। बघा किती मस्त अशी झाली आहेत ना। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी एक वाटी जी आहे ते बेसन घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मग मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, नंतर त्याच्यामध्ये मग मी थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडासा सोडा जो आहे तो टाकलेला आहे, 2 चिमूटभर सोडा टाकलेला आहे। तर आणि नंतर मी काय केलं, ओवा जो आहे तो हातावरती मी हे करून एकदम घासून हातावरती अशा पद्धतीने टाकला, त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो ओव्याचा। तर आता हे छान असं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या याच्या जे गुठळ्या आहेत गाठी अजिबात नाही राहिल्या पाहिजेत, एकदम असं स्मूथ बॅटर तयार झाले पाहिजे। अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं नाहीतर मग आपलं मिश्रण कसं पातळ होईल। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे पीठ, एकदम गाठी नाही होऊन द्यायच्या। बघा छान असं मळलेलं आहे। आता मी इथे मी एका बटाट्याची स्लाइस केलेली आहेत, तर तुम्हाला मी दाखवते कसे पातळ, या पद्धतीने आपल्याला पातळ स्लाइस बनवायचे आहेत। तर चला आता आपण भजी तळायला घेऊयात। तर आता कडकडीत तेल गरम झालेलं आहे, तेल एकदम कडकडीत गरम झालं पाहिजे आणि नंतर गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि भजी तळून घ्यायची। बघू शकता लगेच टाकलं टाकलं एकदम मस्त असे वर तरंगून आले की समजायचं आपलं तेल पण बरोबर तापलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपले सगळे अशा पद्धतीने आपण हे अशी भजी तयार करून घेऊयात। आपण हे बॅटरमध्ये फक्त असं मिक्स करायचं आहे खालीवरून आणि नंतर तेलात सोडून द्यायचं। तर एकदम छान होतात हे भजी, एकदम एकदम सोड्याचं ते प्रमाण, जास्त जर सोडा पडला तर आपली भजी जास्त तेल पितात, त्यामुळे सोडा पण एकदम अंदाजाने टाकायचा। म्हणजे मी 2 चिमटे सोडा टाकलेला होता, तर असे एकदम मस्त भजी तयार झालेत। आणि ना भजी करताना अजिबात हळद नाही टाकायची, जर आपण त्याच्यामध्ये सोडा टाकणार असेल ना तर हळद नाही टाकायची, त्याच्यामुळे मग भजी आपली लाल तयार होतात। तर अशा पद्धतीनं मी छान असे खरपूस रंगावर भजी तयार करून घेतलेत। आणि भजी टाकताना गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची आणि नंतर तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची। तर अशा पद्धतीने आपण सगळी भजी तयार करून घेऊयात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर पावसाळ्यात तुम्ही पण बनवताय ना अशा पद्धतीने भजी, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा ब्लॉगला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।